अभिनेता रितेश देशमुखने केलेल्या एका ट्विटने देशभरात खळबळ उडाली आहे आणि यासोबतच माध्यमांच्या विश्वासार्थावर प्रश्न उभा राहिला आहे. यामागचं कारण आहे रितेश देशमुखचा जवळचा मित्र आणि दिग्दर्शक निशिका कामत याच्या निधनाची बातमी. दुपारी 12 आसपास सगळ्या प्रमुख न्यूज चॅनल आणि वेबपोर्टलने ही बातमी पब्लिश केली की निशिकांत कामत राहिले नाहीत. खरं तर तेव्हाही निशिकांत कामत हैदराबादच्या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर उपचार घेत होते आणि डॉक्टर त्यांचा रिस्पॉन्स मिळत आहे असं सांगत होते. मग हॉस्पिटलमधून कोणतेही ऑफिशियल स्टेटमेंट आलेलं नसताना, तसंच त्यांच्या घरच्यांनी कोणतीही माहिती दिलेली नसताना ही बातमी कशी दाखवली गेली असा सवाल रितेशने विचारला आहे. रितेशने याबाबत मीडियाकडून क्लॅरिफिकेशन मागितलं आहे. यावर मीडियाने ही बातमी आम्हाला एका ज्येष्ठ कलाकारांनी दिल्याचं सांगत त्यांच्यावर खापर फोडलं आहे. पण कलाकारांनी दिलेल्या बातमीवर विश्वास ठेवायचा का? मीडियाने ही बातमीमधली सत्यता का पडताळली नाही असा सवाल आता उभा राहिला आहे. यावर मीडियाने एडिटरकडून आलेल्या प्रेशरबद्दल सांगितलं आहे. पण माणसाच्या जीवापेक्षा एडिटर प्रेशर मोठं आहे का? बातमी पहिल्यांदा आपणच दाखवायची हा अट्टाहास आणि TRP वाढवायचा अट्टाहासच मीडियाच्या या वागण्याला कारणीभूत आहे असं तुम्हाला वाटतं का? हे कमेंटमध्ये कळवा.